اوكي، القيو القيو يو فيلمس म्हणजे काय? आजकाल म्हणजे स्टोर करणं, त्याला जपून ठेवणं, किंवा काय अजून शब्द आहे, आजकाल म्हणजे त्या फाईल्स कुठतशी सेव्ह करून ठेवणं नीट, ज्या आपल्याला कधी पण लाईफ टाईम लागू शकतात. तर जेव्हा आपण फिल्म बनवतो, एक शॉर्ट फिल्म बनवतो 5-10 मिनिटाची 1 मिनिटाची, तेव्हा त्याच्या सगळ्या फाईल्स असतात, त्या काय आपण कम्प्युटरमध्ये ठेवतो. ठीक आहे, तुम्ही फेस्टिवलला पाठवलं, यूट्यूबला रिलीज केलं, सगळं झालं, नंतर काय होतं त्या फाईल्सचं? त्या कम्प्युटरमध्ये राहतात. कधी त्याची कम्प्युटरला प्रॉब्लेम येतो, हार्ड डिस्कला प्रॉब्लेम येतो, तर सगळ्या फाईल्स जातात आणि नंतर तुमच्याकडे काहीच राहत नाही. सो मला वाटतं हे खूप असं काही फिल्ममेकर्स या गोष्टीला सिरियसली घेत नाही, पण या गोष्टीला पण सिरियसली घेतलं पाहिजे. तुम्ही जे काही मेहनत करताय, ती तुमची फिल्म जे रॉ फुटेज आहे, ते तुम्ही एका DVD-मध्ये बर्न करून ठेवलं पाहिजे, राईट करून ठेवलं पाहिजे, जपून ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही मेहनत केली एवढी, ही फिल्म नंतर कधी पण जर कुणी मागितली नंतर याची एक चांगली क्वालिटी द्या, चांगली कॉपी द्या मला, HD किंवा हाय क्वालिटी एकदम, आणि तुमच्याकडे नसेल तर अवघड आहे मग. सो असं होऊ नका देऊ. म्हणजे त्या फिल्ममध्ये जितके फाईल्स यूज केलेत, ऑडिओ फाईल्स, व्हिडिओ फाईल्स, इमेज फाईल्स, PSD असून, प्रीमियर्सचं असून, ते सगळं सेव्ह करून ठेवा कुठं तरी, आणि ते DVD-मध्ये बर्न करायचं, ते DVD-मध्ये राईट करायचं, त्या DVD-च्या 2 कॉपीज बनवायच्या, 2 किंवा 3, आणि ते आपल्याकडे ठेवायचं नीट, त्याची एक चांगली कॉपी. ही एक इट्स अ बेस्ट वे टू आर्काइव युअर फिल्म्स. आणि असं नका करतो की ही फिल्म एवढी चांगली नाही झाली तर हिटला काय गरज आहे आर्काइव करण्याची. गरज आहे तो इफ यू डोंट सस्पेक्ट युअर आर्ट वर्क, मग असं नाही पाहिजे. तुम्ही जे काय मेहनत केली कसं लागू शकते. आता माझी एक फिल्म होती, सुरुवातीच्या काही फिल्म्स, माझ्याकडे त्याचा डेटा नाही आहे, तर मला वाईट वाटतं की नाही त्याचा डेटा. मी आधी Jio नव्हतं, तेव्हा लो क्वालिटीमध्ये मी एक्सपोर्ट करायचो, 480p एक्सपोर्ट करायचो आणि ते अपलोड करायचो. तर एकदा ती मुवन नावाची फिल्म होती, ती काहीतरी मी 100 MB एक्सपोर्ट केले आणि 2G नेट होतं. तर 2G नेट म्हणल्यानंतर KB स्पीड होता काहीतरी 4-5 KB, 6 कधी तसे 10 KB. तर ती फाईल 100 MB मी अपलोडला लावली आणि 1 अख्खा दिवस गेला त्याला. आणि सकाळी लावली, पण संध्याकाळी 12-1 ती अख्खा दिवस अपलोड होत होती KB-मधले फाईल 100 MB. आणि नंतर काही वेळानंतर हार्ड डिस्कला प्रॉब्लेम आला, तो डेटा गेला. पण जेव्हा Jio आलं तेव्हा मला वाटलं की ते रॉ फुटेज असले असते तर मला परत HD क्वालिटी मला टाकता आली असते यूट्यूबला. पण ते काहीच नव्हतं माझ्याकडे. जर मी त्यावेळेस DVD-मध्ये बनवून ठेवलं असतं तर आज माझ्याकडे ती क्वालिटी असली असते. तुम्हाला कधी पण कोणत्या फेस्टिवलला पाठवायची असेल फिल्म, तर तुम्ही त्याची एक नवीन क्वालिटी बनवून कधी पण पाठवू शकता. सो आर्काइविंग युअर प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया आहे, पुण्यात पण आहे, तर त्याच्यामध्ये ते फिल्मच्या असलेल्या असतात त्या जपून ठेवतात. इंडियामध्ये जे काय भाषे भाषे फिल्म्स बनलेत त्याच्या फिल्मच्या त्या असलेल्या असतात, त्या तिथं जपून ठेवलेल्या असतात. तसे आपण पण आपल्या फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, ते जपून ठेवले पाहिजे. आता लवशिप नावाची मी फिल्म केली, फीचर फिल्म, 90 मिनिट्सची फिल्म, म्हणजे 1.5 तासाची फिल्म होती. तर आता माझ्या कम्प्युटरमध्ये म्हणजे स्पेस खूप झाला, त्याचं काही तशी 64 GB डेटा होता आणि 64 GB मधला काहीतरी लिमिटेड डेटा, 40 GB
काहीतरी डेटा होता तो महत्त्वाचा होता, आणि बाकीचं सगळं वेस्ट फुटेज होतं, म्हणजे सीटेक्स घेतलेलं आहे ते. ते लवशिप फिल्म जशी यूट्यूबला टाकली असेल तर असं नाही म्हणता येणार की झालं सोडून दिलं, आता मी माझा संबंध नाही त्या फिल्मशी, उलट राहिला त्या फिल्म मध्ये. बसेच शॉट असे होते की आम्ही शूटिंगला केलेल्या चुका, मग त्याचं मी सगळं फाईल्स गोळा केले आणि त्याचं एक व्हिडिओ, एक फाईल बनवलं बिहाइंड द सीन म्हणून बनवलं, ते यूट्यूबला टाकला. म्हणजे यूट्यूबला पण ते त्या फाईल सेव्ह राहिली आणि लोकांना बघायला पण मजा वाटते की बिहाइंड द सीन काय चाललं आहे. दुसरं त्या फिल्ममध्ये की काही असे शॉट्स होते बिल्डिंगचे, नदीचे, तलावचे, आम्ही शूट केलते मी शूट केलते, तर ते पण मी वेगळं सेव्ह करून ठेवलं आहे की कधी दुसऱ्या फिल्म्समध्ये मला गरज वाटन त्या शॉर्ट्स यूज करायचे तेव्हा त्याची होईन गरज, घेता येईन त्या DVD-मधून लगेच मला कॉपी करून. जे आपल्या इम्पॉर्टंट फाईल्स आहेत जे मी फिल्म्समध्ये वापरले आहेत, ते PSD फाईल असून, इमेज फाईल असून किंवा ऑडिओ फाईल्स, जे काही सॉफ्ट फुटेजेस असून, ते सगळं मी बर्न करून ठेवलं. त्याच्या काहीतरी 10 to 15 DVDs झाल्या, पण ती फिल्म आता माझ्याकडं म्हणजे आहे, म्हणजे लाईफ टाईम म्हणलं तशी, तर मी नीट जपून ठेवलं तर त्या DVD राहणार आहे माझ्यावर. आणि काही वर्षानंतर कोण म्हणलं की तुमची ही फिल्म चांगली होती आमच्या चॅनलवर दाखवायची, त्याची चांगली क्वालिटी द्या आम्हाला, तर मला नंतर पण 4-5 वर्षानंतर पण लवशिप ही फिल्म HD क्वालिटीमध्ये मी त्यांना देऊ शकतो. त्याचं हे महत्त्व असतं की नंतर तुम्हाला गरज पडू शकते त्या फिल्मची, पण आत्ता बसून कसून यासाठी ठेवायचं, कारण DVD तशी बनवून यासाठी ठेवायची, कारण तुमच्या पुढच्या ज्या काही फिल्म्स आहेत त्यांच्यासाठी स्पेस व्हायला पाहिजे, की हार्ड डिस्कमध्ये स्पेस व्हायला पाहिजे, की सो दॅट तुमचे नवीन फिल्म्स असतात, नवीन प्रोजेक्ट असतात, त्यांच्यासाठी तुम्हाला काम करता येईल. प्रत्येक वेळेस गुगल ड्राईव्हवर काय स्टोअर करणं हे अवघड आहे. गुगल ड्राईव्ह पण 15 GB अलाव करते फ्रीसाठी, ते पण कमीच आहे 15 GB. आणि काय काय तुम्ही त्याच्यातलं डिलीट करणार, काय काय ठेवणार, असं पण होतं नंतर. आता 15 GB-मधले 5 GB माझं यूज झालं आहे, तर असेच फिल्म काही मी स्टोअर करून ठेवतात तिथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला हे स्वतःच्या फिल्मसाठी तुम्ही कसा नका करू ते जाऊन द्या, जर नसून कसायचं तर. पण जेव्हा तुम्हाला बाहेरची कामं मिळतात एडिटिंगची, कुणाची फिल्म आली आहे एडिट करून द्यायचं आहे, आता असं मी एडिट करून देतो आणि त्याच्याबरोबर एक DVD पण बनवून देतो, की आपण जितक्या फाईल यूज केल्यात त्याच्यात सगळे बर्न करून प्रीमियरचं प्रोजेक्ट फाईल असन हे सगळं एका DVD-मध्ये बनवून देतो, म्हणजे सो दॅट माझ्या कम्प्युटरमधून ते डिलीट झालं आणि त्या क्लायंटला परत अजून काय चेंजेस करून पाहिजे असतील तर तो परत ती DVD घेऊन येऊ शकतो माझ्याकडं, आणि मी फक्त फाईल्स कॉपी करणार आणि लगेच त्याचं काम जे काय ते करून देणार. आणि गुगल ड्राईव्हवर मी त्यांचं जे ह्याची जी फाईल असते प्रीमियरची प्रोजेक्ट फाईल असते ती मी फक्त तेवढीच ती एक फाईल सेव्ह करून ठेवतो, त्याचा साईज पण कमी असतं, तर रॉ फुटेज नाही फक्त प्रीमियरची फाईल. तसं असं फिल्म आर्काईव करण्याचे असे फायदे असतात, क्लायंटला पण नंतर फायदा होऊ शकतो, तुम्हाला पण तुमचं पण काम सोपं होऊ शकतं. आणि हे एक फिल्ममेकरसाठी तसे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही केलं पाहिजे. मी माझ्या फिल्म्स फीचर फिल्म असन, डॉक्युमेंटरी फिल्म असन, शॉर्ट फिल्म असन, किती छोटं काम असं, जरी 15 ऑगस्टसाठी काही तसे व्हिडिओ तुम्ही बनवला असेल, तसे जे काही तुम्ही काम करता ते बंद करून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो दॅट मीन्स यू रिस्पेक्ट युअर वर्क, त्याची गरज कधी पण लागन.
कधी पण त्या फाईल्स काढून तुम्हाला यूज करता येईल. सो थँक्यू फॉर लिसनिंग टू आस्का बी युअर फिल्म्स अँड सबस्क्राइब माय चॅनल अँड सपोर्ट मी. थँक्यू.